लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड, नागपुर। कलमना मार्केट का पांचवा गेट खुलने के साथ ही विविध मांगों को लेकर गुरुवार को उद्धव बाला साहब ठाकरे युवा सेना के कार्यकर्ताओं ने किसानों और अड़तिया के समर्थन में बाजार समिति के कार्यालय के सामने प्रदर्शन किया तथा सभापति और सचिव के खिलाफ नारेबाजी की। 70 से 80 कार्यकर्ताओं ने दोपहर 12 बजे के करीब बाजार समिति कार्यालय के प्रवेश द्वार पर धरना दिया। बाजार समिति के सचिव NP एगलेवार का घेराव कर किसानों और अड़तिया की विविध समस्याओं से संबंधित ज्ञापन दिया गया। एगलेवार ने 6 दिन भीतर समस्याओं का निराकरण का आश्वासन दिया है। यह आंदोलन युवा सेना जिलाध्यक्ष शरद सरोदे के नेतृत्व में किया गया। शरद सरोदे ने बताया कि कोल्ड स्टोरेज के पास से बाजार समिति का पांचवा गेट है जो वर्षों से बंद है। इस गेट को सब्जी बाजार में आने जाने वाले किसानों और व्यापारियों के लिए खोलने की मांग युवा सेना द्वारा की जा रही है। इस अवसर पर बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। शिवसेना नागपुर जिला प्रमुख, नागपुर युवा सेना जिला प्रमुख शरद सरोदे आज इथे 5 नंबर गेट खोलण्या करता आज आम्हाला यांचा गेट बंद करावा लागला, तरी आम्ही गेट बंद करू, यांचा पण व्यवसाय बंद करू, यांचा पण व्यवसाय बंद करू, पण आम्ही 5 नंबर गेट खोलल्याशिवाय राहू नये। आम्ही तर माननीय बाळासाहेबांचे शिवसैनिक, माननीय आदित्यजीचे शिवसैनिक कार्यकर्ते आहोत। आमच्या पक्षाचे तेच एक धोरण आहे की अगोदर हात जोडून काम करा, अगर नाही ऐकलं यांनी तर आम्ही गेट खोलण्यात समर्थ आहे। आणि आम्ही तो गेट खोलून आमच्या अडत्या बंधूसोबत जो अन्याय होता है, कास्तकारांवर जो अन्याय होता है, त्याला दूर करून सोयीस्कर व्यापार सुरू राहू देऊ। कलमना मार्केटमध्ये आम्ही यांना पत्र दिलं होतं, पाण्याची व्यवस्था नाही केली यांनी सब्जी मंडीमध्ये, जशी अनाज मंडीमध्ये यांनी एक ATM मशीन दिलेली आहे, ते ATM मशीन नाही दिली। होते असं का रात्रीच्या वेळेत जो कास्तकार माल आणतो आणि आम्ही त्याला जेव्हा त्या मालाचे पैसे परत करतो तो त्याला भेव राहते का येतानी कोणी अगर त्याला खिशा कापला या कोणी घेऊन पळाले त्यांचे पैसे, तर तो कास्तकार रात दिवस राबतो आणि वर्षभर मेहनत करतो आणि कोणी असं त्याच्यासोबत दगाबाजी केली तर मग त्याचं काय होणार, असं कास्तकारांचं काय होणार? तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे कळत नाही। आमची मागणी ही आहे ATM मशीन, पाण्याची व्यवस्था, रोडाची व्यवस्था, तिथे जे आमच्या मजदूर महिला आहे, जे आज मजदूर महिला आहे जे मजदूरी करतात, त्या महिलांसाठी शौचालय नाही, यांनी पैशांनी एक जो शौचालय ठेवलं आहे फक्त तो पैशांनी जे आहे ते साफसफाई होते आणि जे यांनी शौचालय बनवून दिलं, मला असं वाटतं का यांना अगर चेअरवर बसायचे आहे तर 2 मिनिटांसाठी त्या शौचालयामध्ये उभं राहून दाखवा, तर आम्ही मानून जाऊ का खरंच ते शौचालय साफ आहे। इतकं त्या शौचालयाची दुर्दशा आहे की आपण 10 कोस दूर पण राहू पण तिथनं इतकी सुगंध, इतकी म्हणजे इतका वासील का आपल्याला तोंड नाक बंद करून तिथं पडावं लागेल। आमची मागणं पूर्ण नाही झाल्या तर युवा सेना आपल्या रूपमध्ये येईल आणि माननीय आदित्य साहेबांच्या हिशोबानी मग जे कास्तकारासाठी आम्हाला समोरचे पाऊल उचलायचे आहे ते आम्ही तीव्र पाऊल उचलू आणि ते आमचे तीव्र पाऊल मग याला मायगत पडेल, याचे जबाबदार APMC सभापती आणि सचिव राहील। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट, रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध, उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट काँक्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं, बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध, 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा